नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लिगर चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की सातबारा हा जो उतारा असतो हा उतारा जेव्हा आपल्या पुढे येतो तेव्हा त्या उतार्यावरून जमिनीच्या संबंधित कुठल्या कुठल्या गोष्टी कुछ आपल्याला कळू शकतात कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्या सात बाराच्या उतार्यावर असतात सात बाराचा उतारा हा ॲक्च्युली सात नावाचा एक फॉर्मॅट आहे फॉर्म सात आणि फॉर्म बारा असे दोन फॉर्म आहेत ते एकत्र करून सात बाराचा उतारा असं म्हणतात फॉर्म नंबर सात याच्यात कसल्या नोंदी असतात तर फॉर्म नंबर सातमध्ये जमिनीचा सर्वे नंबर जमिनीची भूधारणा पद्धती मालकाचं नाव भोगवटादार त्या मालकाचं नाव आणि जमिनीचं आकार किती आहे क्षेत्रफळ किती आहे त्याच्यावर किती शेतसारा आकार भरला जातो किंवा किती शेतसाराचा आकार लागतो लागू पडतो त्याची नोंद असते त्याचबरोबर त्याच्यावर इतर कुठले अधिकार आहेत का याची एक नोंद असते इतर अधिकार म्हणजे काय की कूळ आहे का त्या जमिनीवर को एखाद्या कुळाचा अधिकार आहे का किंवा त्या जमिनीवर त्या जमिनीच्या मालकाने एखाद्या फिनान्स कंपनीकडून किंवा एखाद्या सावकाराकडून एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे का जर का, असं काही घेतलेलं असेल तर त्या इतर हक्कामध्ये एवढ्या या बँकेकडून या दार तारखेला इतक्या रकमाची उधारी घेतली किंवा कर्ज घेतला अशी नोंद पडते ही सगळी माहिती त्या फॉर्म नंबर सातवर असते आणि फॉर्म नंबर बारावर या जमिनीमध्ये कुठलं पीक घेतलं जातं किती घेतलं जातं याची नोंद असते पिकाची नोंद असते तर असे दोन वेगवेगळ्या नोंदीचे हे दोन वेगवेगळे फॉर्म्स आहेत सात फॉर्म नंबर सातवर मालकी हक्क जमिनीची भूधारणा जमिनीचं एकूण क्षेत्रफळ इतर अधिकार याची नोंद असते तर फॉर्म बारावर कुठली कुठली पिकं होतात त्याची नोंद असते तर हा झाला सात बारा तर या उतार्यामधील सात बाराच्या उतारातील बारा उतारा आपल्या कामाचा काय नाही आहे तो फक्त तलाठ्याच्या कामाचा आहे तलाठ्याच्या कामाचा काय आहे कारण त्या बारा उतारावर ज्या नोंदी घातलेल्या आहेत त्यानुसार तलाठी जे काही शासकीय बेनिफिट्स असतात ते देत असतो शेतकऱ्याला त्याच्यामुळे तो, तो आपल्याशी एवढा फार संबंधित नाही आहे पण आपल्याला खूप महत्त्वाचा जो, उतारे जो उतारा आहे तो त्याच्यातला वरचा जो असतो भाग ज्याला आपण सातचा उतारा म्हणतो तो आता सातच्या उतारामध्ये उतारा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते नंबर एक त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर असतो आता तुम्हाला आधी हे क्लिअर करून देतो की सर्वे नंबर म्हणजे काय आणि गट नंबर म्हणजे काय ॲक्च्युली इकडच्या ज्या ज जमिनी आहेत त्या जमिनी सगळ्या जमिनीना सर्वे नंबर पडलेला होता आपल्याकडे एक कायदा आहे फ्रॅगमेंटेशन ॲक्ट ज्याच्यामध्ये म्हणजे तुकडे बंदी आणि तुकडे जमा करण्याची एकंदरीत प्रोसेस सांगितली त्यानुसार हे वेगवेगळे जे छोटे छोटे सर्वे नंबर आहेत त्या सर्वेना जोडून एकत्रीकरण करून त्याचे गट पाळले त्याच्यामुळे सात एक तर तुम्हाला सर्वे नंबर दिसेल किंवा गट नंबर दिसेल सातबाऱ्यात सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट कुठलं असतं कुठली नोंद असते तर पहिली नोंद असते सगळ्यात आधी ती वरच असते डावीकडे ती असते गट नंबर किंवा सर्वे नंबर दुसरी महत्त्वाची नोंद दिसते सातबाऱ्यावर ती म्हणजे भूधारणा पद्धती आता भूधारणा पद्धती म्हणजे काय की तुम्ही जी जमीन धारण करता ती कुठल्या प्रवर्गात मोडते भोगोटादार एक आणि भोगोटादार दोन आणि तिसरं असतं पट्टे अशा तीन प्रकारच्या भूधारणा पद्धती आहेत तर तुम्ही ज्या जमिनीबद्दल बोलताय ती यापैकी कुठल्या पद्धतीत मोडते ते लिहिलं असतं त्याच्यानंतर डावीकडे तुम्हाला जमिनीचं क्षेत्रफळ लिहिलं असतं हे सगळ्यात महत्त्वाचं आजच्या तारखेला ही नोंद पहावी ही सगळ्यात महत्त्वाची नोंद आहे डावीकडे जो पहिला कॉलम असतो त्याच्यात तुम्हाला दिसेल की भूधारणाची ती जी जमीन आहे त्या जमिनीचं क्षेत्रफळ किती ही का महत्त्वाची आहे नोंद कारण की तिथे जे लिहिलं असतं की ही जमीन आहे तर ती हेक्टर आणि आरमध्ये लिहिली असते जे काही क्षेत्रफळ असतं किंवा तसं नसेल तर जमिनीचं क्षेत्रफळ स्क्वेअर मीटरमध्ये लिहिलं असते आता हे खूप महत्त्वाचं काय याच्यासाठीच आहे जर जमिनीचं क्षेत्रफळ हेक्टर आणि आर म्हणजे एक हेक्टर दहा आर असं जर लिहिलेलं असेल तर असं समजायचा की हा जो सात बारा आहे या सातबाऱ्यावर दाखवलेली जमीन ही ॲग्रिकल्चरल लँड आहे कारण शेत जमिनीला मोजण्याचं युनिट ऑफ मेजरमेंट आहे ते हेक्टर आणि आरमध्ये असतं समजा एखाद्या जमिनीचं क्षेत्रफळ लिहिलं असेल की दोन हेक्टर दहा आर दोन हेक्टर वीस आर तर समजून जायचं की ही जमीन ॲग्रिकल्चरल लँड आहे पण समजा तिथे असं लिहिलं असेल की दोन हजार स्क्वेअर मीटर असं जर लिहिलं असेल तर त्या सात बाऱ्यावरची जमीन ही एन ए आहे नॉन एग्रिकल्चरल जमीन आहे म्हणजे एखादी जमीन एन ए आहे की ॲग्रीकल्चरल आहे हे कुठे ओळखायचं कारण कुठे लिहिलं तर नसतं सातबाऱ्यावर की ही जमीन एनी आहे की ॲग्रिकल्चरल आहे मग ओळखायचं कसं जमिनीचं क्षेत्रफळ कशा कुठल्या युनिट ऑफ मेजरमेंटमध्ये शो केलेलं आहे ते बघायचं जमिनीचं क्षेत्रफळ जर हेक्टर एंड आर या युनिट ऑफ मेजरमेंटमध्ये शो केलं असेल तर डोळे झापून समजायचं की ही जमीन ॲग्रिकल्चरल लँड आहे आणि जर तिथे स्क्वेअर मीटरमध्ये ते डिनोट केलं असेल तर ती जमीन एन ए आहे असं ओळखायचं तर हे झालं जमीन कुठल्या प्रकारची आहे हे ओळखण्यासाठीची ही ट्रिक आहे किंवा याची नोंद अशी असते चा। त्याच्यानंतर मालकाचं नाव असते त्यांचे वारसांची नावं असतात दुसऱ्या कॉलममध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये इतर अधिकार जे तुम्हाला सांगितले ते असतात तर सात बाराच्या महत्त्वाच्या नोंदीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत गट नंबर किंवा सर्वे नंबर भूधारणाची पद्धती भोगवटादार एक प्रकार की दोन प्रकार ते बघायचं भोगवटादार एक असेल तर ती जमीन फ्री होल्ड आहे कोणालाही विकता येतं कोणालाही घेता येतं पण भोगवटादार दोन जर असेल तर विकता येत नाही आणि घेता येत नाही त्याच्यासाठी कलेक्टरकडे अर्ज टाकून त्याच्यावरचे जे काही प्रतिबंध आहेत ते हटवावे लागतात ती खूप लांब प्रोसिजर आहे आणि तिसरं क्षेत्रफळ कशात लिहिलं आहे याच्यावरून ने आहे की एन ए नाही आहे हे ओळखता येतं तर सात बारा हा दस्त या बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगणारा दस्त असून ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या नुसतं सातबारावरून नजर मारून आपण ओळखू शकतो तर ही होती सातबारा आणि त्याच्या नोंदीतील महत्त्वाच्या गोष्टी यासंबंधित तर मित्रो तुम्ही असंच माझं लिगल चॅनल पाहत राहा मी तुमच्यासाठी असंच कायद्याशी संबंधित वेगवेगळे वेग व्हिडिओ आणत राहीन बाय